सांगली जिल्ह्यातील वसमत येथे गुरुद्वारा दमदमा साहिब यांचे सालाने चौकी जोडमेला संपन्न झाला। यात मोटरसायकल रॅली काढण्यात आली, तसेच गुरुद्वारांमध्ये प्रार्थनाही करण्यात आली। गुरुद्वारा दमदमा साहिब येथे सालाने चौकी जोड मेळा संपन्न झालाय। वसमत येथे शीख बांधवांचे धावे गुरु गुरु गोबिंद सिंग हे आले होते। 8 दिवस विश्राम केल्यापासून दरवर्षी प्रमाणे यावर्षी सालाना जोड मेळा येथे आयोजित करण्यात आला। यामध्ये नांदेडतून पंचप्यारे व जथा मोठ्या संख्येने उपस्थित होते। घोडे भजनी मंडळी बँड वाजवत तसेच मोटरसायकल रॅली यावेळी काढण्यात आली। बसस्थानकापासून झेंडा चौक ते मामा चौक अशी ही रॅली काढण्यात आली। या मार्गाने पायी पायी गुरुद्वारा येथे प्रार्थनाही करण्यात आली। कणवरून गुरु बाबा बलविंदर सिंग, बाबा ज्योतिंदर सिंग, सेवादर हुकुम सिंग, रज्जू सिंग चोजी, हरनाम सिंग चौहान गुरुद्वारा येथील सेवेदार यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले।